नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष मराठी ऐच्छिक मराठी नाट्यात्मक साहित्य अभ्यासपत्रिका सहावी आणि सत्र तिसरे, बी ए द्वितीय वर्ष आणि तिसऱ्या सत्रासाठी मराठी नाट्यात्मक साहित्य या पुस्तकामध्ये ग्लोबल आडगाव नावाची अनिल कुमार साळवे यांची एकांकिका आपण पाहत आहोत। ही एकांकिका ग्रामीण जीवनाचं वास्तव चित्रण करणारी एकांकिका आहे आणि गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळामध्ये या आडगाव सारख्या एका गावातील जनाबाई आणि कौतिक या दोन शेतकरी कुटुंबाची दर्दभरी कहाणी या ठिकाणी चित्रित केलेली आहे। जनाबाई आपल्या नवऱ्याला म्हणते तुमच्याच्याने कोणतंच काम होत नाही आहे, पण या कौतिक हा शेतकरी आहे, त्याचं मुऱ्या नावाच्या लंगड्या बैलावर खूप प्रेम आहे, तो लंगडा झालेला आहे, त्याला सतत हळद लावणे, त्याला गोमशा चवणे म्हणून त्याची सेवा करण्याचं काम तो करतो। आणि जनाबाई भी म्हणते आपला मालक आल्याचं तुला कसं कळतं, हमरायला लागलेला आहेस तू, आणि त्यानं म्हणजे एकाच माईचे लेकर का तुम्ही, म्हणजे इतकी ती दोस्ती शेतकऱ्याच्या बाबतीमधलं चित्रण बैलाचं आणि कौतिकरावचं कसं आहे ते जनाबाईनं व्यक्त केलेलं आहे। जनाबाई आणि कौतिकराव दोघं नवरा बायको आहेत। जनाबाई आपल्या नवऱ्याला सारखं म्हणत असते, 18वे दारिद्र्य घरामध्ये काही सुधरता सुधरणार मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तवात निघून गेली असती। आणि इतक्यात ती सांगते तुम्हाला कितीदा तरी सांगितलं की पोरग रडायला लागलेलं आहे, त्याचं पोट दुखायला लागलेलं आहे, एखादं त्याची फोटो तरी काढा किंवा सोनोग्राफी तर करा, पण पैसे नाहीत। पत्र कशाचं, दारासमोर एक पत्र आलेलं आहे, ते कर्जाचं पत्र आहे कर्ज वसुलीसाठी, म्हणजे कर्ज वसुली आहे, लाईट बिल आलेलं आहे, निदान त्या सुताराचे पैसे तरी द्या, माझ्या मी मेल्यास देता का काय कुणाला माहीत, खताच्या पैसेवाला आला होता त्याचे पैसे द्यायचे आहेत। यावरून सगळं कळतं, घरामध्ये भिताडली पाहिजे, मुंडऱ्या उडल्यात, आडू मोडलाय, ह्या सगळ्यावरून कौतिकानं जनाबाईचा 18वे दारिद्र्याचा संसार आपणाला पाहायला मिळतो। राधा नावाची मुलगी आहे आणि दोन मुलं आहेत त्याला, एक दासू आणि दुसरा पंढरी। पंढरी ही शिक्षणापासून आलेला, कालाच म्हटलं तर तो सांगितलेला नाही, त्यानं सगळं भिजतानं घेऊन आलेला आहे, कारण दुष्काळ पडलेला आहे, पाणी कुठंच मिळत नाही आहे, आणि अशा अवस्थेत अन्न आणि पाण्या वाचून माणसं मरायला लागलेली आहेत, जनावरं मरायला लागलेली आहेत, इतका भयानक दुष्काळ। आणि त्यात आलेलं पत्र कोणाचं आहे, सरकारी पत्र आहे, सरकारी अधिकारी येणार आहेत आपल्या घरी असं पंढरी म्हणतो। जनाबाई म्हणते कर्जाची वसुली करतेत का काय, मग ईडी आहे का काय, कार उरची, सरकारी माणसं कर्ज वसुलीला कशी येते, दुष्काळासाठी येत असते असं कौतुक समजूत करून घेतो। आप्पा एक पात्र आहे, रापलेला शेतकरी मळकट वस्त्रात, अर्धा उघडा गुंडाळलेला, हातात पत्र आहे। नाना नाना आप्पा हा रापलेला शेतकरी आहे, मळकट वस्त्रामध्ये, अर्धा उघडा गुंडाळले, अर्धा उघडा आहे गुंडाळलेला, हातात त्याच्या पत्र आहे, आणि तो नाना नाना म्हणतो। जनाबाई म्हणते हातात केरसुणी घेऊन बाहेर येतील, कोण भाऊजी, अप्पा वहिनी, नाना कुठं आहे। जनाबाई तुमचे भाऊ मुऱ्याला घेऊन दवाखान्यात गेलेत, तुम्ही बसा। म्हणजे हा कौतिकचा भाऊ आहे, मुऱ्याला घेऊन दवाखान्यात गेलेत। आप्पा म्हणतो ओट्याला पाय टिकून बसतो, याचा काय त्या बैलात जीव आहे कोणाला माहीत, पुरा सापळा झाला आहे तरी त्याला जपतो, वहिनी ते मेलेलं मड खाटकाला इकून टाका। जर तुमच्या भावाला सांगा ना, खाटकाचं नाव काढलं तर 2 दिवस भांडण काढतेत। अप्पा जाऊ दे, ते काय ऐकत नाही, म्या काय सांगत नाही, दाशा शाळेत गेला होय। जनाबाई होय। अप्पा हे पत्र वाचून घ्यायचं होतं, जनाबाई पत्र तुम्हाला बी आलं आहे काय। अप्पा होय।
जनावर तुमच्या भावाच्या नावानं बी आले पंढरी भाऊ आप्पा आले भैरी पंढरी आलाय का बोटिंग इथून पंढरी हातात माती हात मातीने भरलेले केसावर पुपटा बाहेर येतो आप्पा पंढरी एवढा पांढरा कसा पडलास पंढरीला म्हणतो जनाबाई म्हणते मागच्या भेताडाला घुस लागली आप्पा घुशी घराला पोखरल्यात आणि व्यापारी शेतकऱ्याला सापडली का घुस पंढरी आप्पा घुस सापडली नाही पण भगदाड लिपून घेतला कुठून कुठून लिपशीन भाऊ तयाच्या भुयाराच्या वाटा आपल्याला कधी सापडणार नाहीत जाऊ दे भाऊ एवढं पत्र पाहाय बरं कायचं आहे पंढरी पत्र पाहतो आप्पा हे पत्र तुम्हाला बी आलं होय हे पत्र सरकारी आहे भूमिलेखा ऑफिसातून सरकारी लोक घरी येणार आहे बैलाच्या हांबरण्याचा होता आवाज कौतिक बैलाला हाकत आहे जनावर तुमचे भाऊ आले वाटतं कौतिक बैल गोट्यात बांधतो हाय काय माय घाल्या जीव छातीत आणलाय भाड्या लंगड्या माग होईना आप्पा ना ना दवाखाना होता का उघडा कौतिक काय रे आप्पा आप्पा म्हणतो पत्र आलं होतं सरकारी कौतिक पुऱ्या गावालाच आलीत काय कुशाबा भेटला होता तालुक्यात त्याला बी आले पंढरी मला बघावं लागेल कशाचं पत्र आहेत ते आप्पा अरे भाऊ तू पुढारपण करू नको काय भेटत असन तर भेटू दे उरावरचे कर्ज पाणी पत्रच दावायला आलतास का अजून काय अडचण नाना धुरपतीच्या पाटीत पाणी झाले तू ह्या बायकोच्या काय हो शहरात नेऊन धावतो शिष्टरीन म्हणली पण टी बी आसन जनाबाई तुमच्या हातचे नकुडे राहिले का आप्पा बोट सोडायलेत रगत पिती होती का नू होती असं काऊन बोलालास ह्या दुखण्यानं भिकारपणाला कटाळून गेलो आहे कोण याजा बिजानं पाचिक देतं का बघ होती तुझ्यावर पाच बँकेचं कर्ज आहे मयावर तीन आण कोण देईन बाप्पा आता ठोवायला बी काय नाही आप्पा आपण तर हारलोत ना ना या शेतीच्या धंद्याला कौतिक अरे पेरणारा कधी हरत नाही आणि हारणारा कधी पेरीत नाही आप्पा म्हणतो शेतकऱ्याने नुसतं जगाला खाऊच घालायचं कौतिक इंगळाचा धर्म जसा पोळणं असतं ना तसा शेतकऱ्याचा धर्म आहे खाऊ घालणं पंढरी खाऊ घालणारा साऱ्याची काळजी करतो पण खाऊ घालणाऱ्याची कोणी करत नाही सरकारी नवं धोरण माहीत आहे का कौतुक काय आहे समजा उद्योगपत्यांनी करोडोचं कर्ज घेऊन उद्योग उभारला आणि तो जळाला तर त्याला पुरं कर्ज माफ होत आहे कौतिक आणि पाण्या वाचून हार साधा ना आपला उजळतो पंढरी आपल्याला भेटत तर ना काय कोर्ट कचऱ्या आणि अपमान उसावरचं कर्ज फेडलं नाही म्हणून कोर्ट आणि बँकेचं कर्ज फेडलं नाही म्हणून पेपरात आमचे नावं छापून अपमान करते आप्पा ना ना काही म्हण पर मला हे शेतकऱ्याचं जगणं नको वाटतंय आता रात खणायची आणि पहाट उकरायची हे काही जमणं आपल्याला जातो घेतो कुणाचा हातपाय पडून दोन्ही खजार आणि धुरपतीला वाचवितो सर्व एकमेकाकडे बघतात रेडिओवर गाणं समृद्ध किसान अशा पद्धतीचं गाणं येतं एवढा हा प्रसंग आपण याच्यासाठी वाचला की या प्रसंगावरून ग्लोबल आडगाव या एकांकिकेचा संपूर्ण सार आपणाला पाहायला मिळतो कारण शेतकऱ्याचं दुःख कसं आहे हे पत्र जवळपास सर्व गावालाच आलेलं आहे पंढरी म्हणतो हे कशाचं आलं मी पाहतो आप्पा हा त्याचा चुलता आहे पंढरीचा कारण जनाबाईचा तो भाऊजी आहे आणि कौतिकचा तो भाऊ आहे तो पत्र घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेला कौतिक हा तालुक्याच्या गावी गेलेला आहे बैलाला मुऱ्या बैलाला दवाखान्यात दाखवायला आप्पा म्हणतो याला खाटकाला इकून टाकायला पाहिजे कशाला सांभाळत बसले ते पार वाळून गेलेला बैल आणि त्याला सांभाळत बसला आहे हा कौतिक पण शेतकऱ्याला आपला बैल ज्यानं कष्ट केलं राबराब शेतामध्ये राबला त्याला आपला बैल आपला खाटकाला देऊ वाटत नाही आहे त्याला मारू वाटत नाही याचं दुःख त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं आणि आप्पा म्हणतो काही खाटकाला दिलं तर काही पैसे तर यायला असते पण तुमच्या भावाला सांगा भाऊ दोन दिवस भाडत बसतो मला मी जर काही सांगितलं तर अशा पद्धतीचं दुःख जनाबाई व्यक्त करते पत्र आलेलं आहे मला तो सांगतो तुमच्या भावाला बी आले आणि हे पत्र सगळ्या अख्ख्या गावालाच आलेलं असतं पंढरी वाचून दाखवतो म्हणतो की हे पत्र आम्हालाही आलेलं आहे आणि
सरकारी अधिकारी येणार आहेत, घराला घुस लागलेली आहे, हे दुःख या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतं की म्हणजे शेतकऱ्याच्या घराला घुस लागते, भोकाड पडतं, घुस सापडत नाही, कारण घुशी घराला पोखरल्यात आणि व्यापारी शेतकऱ्याला पोखरून बसलेला आहे. सापडली का घुस आप्पा विचारतो, तो म्हणतो घुस काही सापडली नाही पण भगदाड मात्र लिपून झालेला आहे. अरे कुठून कुठून लिपशीन भाऊ आप्पा म्हणतो त्या पंढरीला, त्याच्या भुयाराचा वाटा आपल्याला कधीच सापडणार नाही. जाऊ दे भाऊ एवढं पत्र तरी पहा. त्यावेळेला तो सांगतो भूमिलेखा ऑफिसातून हे पत्र आलेलं आहे आप्पा. तितक्यामध्ये कौतुक येतो बैलाच्या हांबरण्याचा आवाज आहे. जनाबाई तुमचे भाऊ आले वाटतं म्हणतंय. तो बैल कोट्यामध्ये बांधतो, त्या बैलाला शिवा देतो. हा एक माय घाल्या जीव छातीत आणला ह्या बैलानं जीव छातीत आणला भाड्या लगड गाड्या माग होईना, असं कौतुक रागारागन त्या बैलाला म्हणतो. पण जरी रागवत असला, जरी जनाबाई कौतुक बिशव्या देत असते, जरी बैलाला शिवी देत, सगळ्यांचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे. कष्ट करतात आणि यश येत नाही, पैसा मिळत नाही, म्हणून ते एकमेकावर रागावत असतात. दुःख ते आहे आणि आप्पासुद्धा खंगलेला आहे. आप्पा म्हणतो काय करावा काही कळत नाही. आणि आप्पा म्हणतो दवाखाना उघडा होता का रे तालुक्याला, का रे आप्पा काय झालं कुणाला. पत्र आलं होतं सरकारी म्हणून आलो होतो रे, पुऱ्या गावाला पत्र आलंय. कुशाबाई तालुक्याच्या गावी भेटला म्हटला. कशाचं पत्र आहे ह्याची माहिती काढतो पंढरी म्हणतो. तू काही पुढारपण होऊ नको असं म्हणतो. पत्र दावायला आलतास का, अजून काही अडचण आहे असं कौतिक आपल्या भावाला विचारतो. तर आप्पाची बायको द्रौपदी तिच्या पाठीत पाणी झालंय असं आप्पा सांगतो. आणि शिस्टरी म्हणत होती की टी बीसुद्धा असं दवाखान्यात दाखवून घे. तितक्या जनाबाई म्हणते आप्पाला तुमचं नकुर्डं नीट झालं का, बोट आता सडायला लागलेले आहेत, रगतपीती होती का काय कळत नाही. म्हणजे आप्पाला रगतपीती होणं, आप्पाची बायको द्रौपदी हिच्या पाटीत पाणी भरणं किंवा टी बी होणं, हे सगळं दारिद्र्याचे लक्षणे आहेत. शेतकऱ्याच्याच वाट्याला येणारं ती दुःख आहे आणि त्या दुःखाचं चित्रण. कारण जनाबाईच्या लेकराच्या पोटामध्ये दुखणं किंवा जनाबाईचे सतत डोकं दुखत राहणं, तिला दवाखान्यातनं दाखवणं आणि कौतिकचं खंगून जाणं, हे सगळं 18 विश्व दारिद्र्याचं चित्रण करणारं ग्लोबल आडगाव या एकांकिकेमधलं चित्रण. खूप दर्दभरी एकांकिका आहे. प्रेक्षक रसिक पाहून परेशान होतो, त्याच्या डोळावाटा अश्रूच्या धाऱ्या व्हायला लागतात. इतकं दुःख शेतकऱ्याचं असतं आणि हे जगाला कळालं पाहिजे म्हणून अनिल कुमार साळवे यांनी या शेतकऱ्याचं दुःख चित्रित करण्याचा प्रयत्न हे या एकांकिकेतून केलेला आहे. शेतकऱ्याचं वास्तव, शेतकऱ्याच्या पदरी काय पडतं, शेवटी निराशाच पडते. आणि लोक काय करतात बँका, तो आप्पा म्हणतो बायकोला दवाखान्यात दाखवायचे, मलासुद्धा दाखवायचे. या दुखण्यानं तर भिकारपणाला कटाळून गेलो आहे. कोण याजाबाजानं 5-1 हजार रुपये देते का विचार. कौतिकराव म्हणतो तुझ्यावर 5 बँकाचं कर्ज, माझ्यावर 3, कोण देईल बाबा, आणि ठेवायलाही आपल्याजवळ काय नाही. आप्पा म्हणतो आपण हारलोत नाना या शेतीच्या धंद्याला, काय उपयोग नाही बघ शेतीचा धंदा. कौतिक मात्र मनाची खंबीरपणा ठेवून तो हरत नाही आणि तो म्हणतो आप्पाला पेरणारा कधी हरत नाही आणि हरणारा कधी पेरत नाही. तू काही घाबरू नको आप्पा, आजचे दिवस उद्या जातील. आप्पा शेतकऱ्यांनी नुसतं जगायला जगाला खाऊस घालायचं. इंगळाचा धर्म जसा पोळणं असतो तसा शेतकऱ्याचा धर्म आहे खाऊ घालणं. पंढरीला राग येतो, खाऊ घालणारा साऱ्याची काळजी करतो पण खाऊ घालणाऱ्याची कोणी कळतं का. सरकारी नवं धोरण माहीत आहे का, उद्योगपती करोडोचं कर्ज घेतात आणि काही झाला उद्योग उभारला आणि तो जळाला तर पुरं कर्ज माफ होतं. शेतकऱ्याला काय आहे. अरे पाणीवाचून सर साल निघून गेलं, ऊस जळत चाललेलं आहे, आपल्याला कोण देतं का. पंढरी म्हणतो कोर्ट कचेऱ्या आणि अपमान दुसरं काय. ऊसाचं कर्ज फेडलं नाही म्हणून कोर्ट आणि बँकेचं कर्ज फेडलं नाही म्हणून पेपरात आपले नाव, आपला अपमान होतो. आप्पा आप्पा याला परेशान होतो म्हणतो नाना काही म्हण,
पर मला हे शेतकऱ्याचं जगणं नको वाटतंय. रात खणायची आणि पहाट उकरायची ही काय जमाना आला आहे. घेतो कुणाच्या हातापाया पडून 2-1 हजार रुपये आणि धुरपतीला वाचवतो असं म्हणतो. इथं आपण थांबू, बाकीचा भाग नंतर पाहू. दुसरा प्रवेश आपण इथं पाहिलेला आहे, इथंच थांबू. धन्यवाद.